पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी छत्रपती संभाजीनगर मधली आहे. सीएम रिलीफ फंडातील दलाली प्रकरण आणि या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर मधल्या सगळ्या रुग्णालयांची चौकशी आता होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी करता 5 अधिकाऱ्यांची समिती स्थापित करण्यात आलेली आहे. सगळ्या रुग्णालयाची तपासणी करून 15 दिवसात अहवाल देण्याचे आदेश देण्यात येत आहेत. सीएम रिलीफ फंडातून रुग्णांना अर्थसहाय्य करण्यात येतं. मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना अर्थसहाय्य केलं जातं या योजनेतून. आणि त्याकरता म्हणून दलालांकडून आमदारांच्या पत्रासाठी 1,000 तर मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीकरता 3,000 रुपये घेतले जात असल्याची माहिती समोर आलेली आहे. प्रत्येक रुग्णालयात किती रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला, कधी दाखल झाले, कधी घरी सोडण्यात आलं याची आता चौकशी केली जाणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधी फंडातील आपण पाहूया की हे दलाली प्रकरण आता समोर येत आहे. याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे. सचिन, काय चाललंय छत्रपती संभाजीनगरमधल्या रुग्णालयात? कधी अस्वच्छता पाहायला मिळते, कधी भोंगळ कारभार पाहायला मिळतो, आता तर थेट मुख्यमंत्री सहायता निधीतलं हे दलाली प्रकरण समोर आलेलं आहे. जर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी हवी असेल तर 3,000 रुपये, आणि जर तुम्हाला या फंडातून पैसे हवे असतील आणि आमदारांच्या पत्राकरता तुम्हाला स्वाक्षरी हवी असेल तर 1,000 रुपये असं दलालांकडून पैसे आकारले जात असल्याचं कळत आहे. नेमकं घडतंय तरी काय छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूणच आरोग्य विभागात? मुख्यमंत्री मदत निधीतून रुग्णांना मदत व्हावी यासाठी या योजनेचं काम जे आहे ते तेजीने सुरू आहे. मुख्यमंत्री सुद्धा या योजनेचा गाजावाजा करतात, सर्वांपर्यंत या योजनेची माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये या योजनेचा वेगळाच प्रकार पाहायला मिळतोय. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांचं जर पत्र हवं असेल, मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्र हवं असेल तर हे दलाल 3,000 रुपये घेतात, आणि आमदारांच्या सहीचं पत्र जर हवं असेल तर 1,000 रुपये घेतात. आणि अशा प्रकारचे पत्र जे आहेत ते रुग्णांपर्यंत पोहोचवतात, आणि जे काय रुग्णालयातून जे काय बिल दिलं जातं रुग्णांना त्यामध्ये कुठेतरी सूट मिळते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सहीचा गैरवापर म्हणा किंवा आमदारांच्या सहीचा गैरवापर, हे रॅकेट जे आहे ते करताना पाहायला मिळत आहे. आणि हा संपूर्ण प्रकार आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याच्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आता सूचना दिलेल्या आहेत. 5 सदस्यांची समिती स्थापन केलेली आहे. ही समिती छत्रपती संभाजीनगरातील जेवढीही रुग्णालय आहेत त्या रुग्णालयांच्या माध्यमातून तपासणी करणार आहे. कोणता रुग्ण कधी दाखल झाला, त्याला डिस्चार्ज कधी मिळाला, त्यांच्यावर कोणता उपचार करण्यात आला याची सखोल चौकशी केली जाणार आहे. आणि या रॅकेटमध्ये कोण सहभागी आहे, कोणते रुग्णालयांनी असे बनावट प्रमाणपत्र घेतले आणि त्याचा लाभ घेतला याची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. मात्र एक आश्चर्याला म्हटलं जातंय की मुख्यमंत्र्यांची सही तब्बल 3,000 रुपयाला विकली जाते आणि त्यानंतर आमदारांची सही 1,000 रुपयाला विकली जाते. म्हणजे या ठिकाणी असा काळा बाजार जो आहे तो सर्रासपणे सुरू आहे. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सही संदर्भात असेल किंवा आमदारांच्या सही संदर्भात असेल, या प्रकरणाची सखोल तपासणी आणि चौकशी करण्यासाठी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता तपासणी तर होणारच आहे, मात्र जी काही रुग्णालय आहेत त्यांचा सुद्धा तपास केला जाणार आहे. आणि त्यासोबतच त्या रॅकेटमध्ये कोण सहभागी आहे हे बारकाईने तपासण्यासाठी प्रमुख 5 अधिकाऱ्यांचे जे काय पथक आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे. आणि ही समिती जी आहे ती सखोल चौकशी करणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सहीचं रॅकेट कोण आहे किंवा त्यानंतर आमदारांच्या सहीच्या माध्यमातून रॅकेट चालणार कोण आहे याचा सखोल तपास केला जातो आणि चौकशी केली जाते. राघवीजी निश्चित. सचिन दुर्तास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. ही दृश्य आपण पाहतोय सीएम रिलीफ फंडातून जर तुम्हाला पैसे हवे असतील आणि जर तुम्हाला मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी हवी असेल तर 3,000 रुपये आणि आमदारांची स्वाक्षरी हवी असेल तर 1,000 रुपये असा निधी आकारला जायचा. आणि हेच दलाली प्रकरण आता छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलेलं आहे. आणि या सगळ्या प्रकरणी आता चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहेत. पुढच्या 15 दिवसात अहवाल सादर करण्यासंदर्भात आता आदेश हे देण्यात आलेले आहेत. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.